नमस्कार, कृषी दर्शन मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी सांगणार आहोत। आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात 1600 कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। मात्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असतानाही कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरून अंमलबजावणी ठप्प झाल्याने 13,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। परिणामी असा शेतकऱ्यांना आता पीक कर्जापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोरोनाच्या विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू असून लॉकडाऊनचाही अंमलबजावणी केली जात आहे। असे असले तरी 20 एप्रिलपासून शेती विषयक सर्व कामगारांना शासनाने यातून सूट दिली आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी 1600 कोटी पीक कर्ज वाटण्यास हिरवी झेंडी दिली आहे। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने दरवर्षी तुलनेत यंदा कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असणार आहे। असे असले तरी मध्यंतरी कोरोनामुळे संकटामुळे आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र बंद असल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांचे यांचे आज वेबसाईटवर अपलोड झाले नाहीत। अशा शेतकऱ्याच्या 7-12 दस्तावेज कर्ज थकीत असल्याचे दिसत असल्याने ते कर्ज मिळण्यापासून वंचित राहण्याची भीती वर्तवण्यात येत आहे। सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अशा शेतकऱ्यांची संख्या 13,000 आहे। वाशिम जिल्ह्यात 89,634 शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहेत। त्यापैकी 76,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले। त्यातील 6,000 शेतकऱ्यांच्या अर्जात तुटी आढळून 70,000 शेतकऱ्याचे कर्ज खात्यात रक्कम जमा झाली। मात्र जवळपास 13,000 शेतकरी या पासून वंचित राहिले आहेत। RL गडेकर DR वाशिम। तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातली बातमी होती। शेतकरी 13,000 शेतकरी पीक कर्ज वंचित राहणार, पीक कर्जापासून वंचित राहणार, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।